नमस्ते वीक्षकरे, शुभोदय। जातक फल कार्यक्रम के स्वागत। नानु प्रगति जयराम। इवत्तिन कार्यक्रम विशेषते जो 12 राशिय फलाफल यहा रीतिया अंत नोड़ोण। जो कलुहिसिदंत संदेश सह गमन हरिसलागुत्ते। मोदलिगे प्राज्ञराद श्रीकंठ शास्त्रीयवर कार्यक्रम के स्वागतिसोण। शास्त्रीगळे नमस्कार, कार्यक्रम के स्वागत। नमस्कार शास्त्रीगळे। मोदलिगे ई दिनद विशेषते बग्गे तिळिसिकोडि। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। मूर्तित्वे परिकल्पित शशिभृतौ वर्त्मा पुनर्जन्मना आत्मेत्यात्मविदां क्रतुश्च यजतां भर्ता अमरज्योतिषां। लोकानां प्रलयोद्भवस्थितिविभश्चानेकधा यश्चिरतौ वाचन्न सद्दतात्मनेककिरणः त्रैलोक्यदीपोरभिः। वीक्षकरेल्लरिगू शुभोदय, शुभ बेळगु। ई दिनद संदेशगळन्नु परिशीलिसुव पूर्वदल्लि ई होत्तिन पंचांगवन्नु गमनिसिकोळ्ळोण। श्री शुभकृत नाम संवत्सर दक्षिणायन वर्ष ऋतु भाद्रपद मास कृष्ण पक्षवागिदे। ई दिवस शुक्रवार षष्ठी तिथि कृत्तिका नक्षत्र। ई दिवस नावु पक्षमासद कालदल्लिद्देवे। षष्ठी तिथि आरने दिवस कळेदिदे, इन्नू काल इदे। एष्टु दिवस आगिल्ल, पितृकार्यवन्न माडलिक्के साध्यवागलिल्ल, यावदो केलस, यावदो ऊरु, ಯಾವುದು ಪ್ರಯಾಣ, ಹೀಗೆ ಇದ್ದು ಈ ದಿವಸದಿಂದಲಾದರೂ ಕಾಲ ಇದೆಯಾ, ಮಾಡಬಹುದಾ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆ ಇದ್ದರೆ ಖಂಡಿತ ಇದೆ. ಈ ದಿವಸದಿಂದ ಇನ್ನೂ ಕೆಲ ಕಾಲ ಇದೆ. ಹೀಗಾಗಿ ತಾವು ತಪ್ಪದೆ ಪಿತೃಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು. ದೇವ ಪಿತೃಕಾರ್ಯಾಭ್ಯಾನ್ನ ಪ್ರಮದಿತವ್ಯಂ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ ಶಾಸ್ತ್ರ, ವೇದವಾಣಿ. ಇದು ದೇವಕಾರ್ಯವನ್ನು ಪಿತೃಕಾರ್ಯವನ್ನು ತಪ್ಪಿಸಬಾರದು, ಅದರಿಂದ ವಿಮುಖರಾಗಬಾರದು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾಕೆ ಅದು ಅಷ್ಟು ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯ ಇದೆ, ಅದು ಅಷ್ಟು ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿದೆ, ಕಲ್ಯಾಣತಮವಾಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ತಪ್ಪದೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಅವರವರ ಪಿತೃಗಳಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು, ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು, ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿ ಅದನ್ನು ತಗೊಳ್ಬೇಕು. ಹೀಗಾಗಿ ಈ ದಿವಸ ತಮ್ಮ ಯಥಾಶಕ್ತಿ ಯಥಾಭಕ್ತಿ ಆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಪೂರೈಸಿಕೊಳ್ಳಿ, ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಶಾಸ್ತ್ರಿಗಳೇ, ಈ ದಿನದ ವಿಶೇಷತೆ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರಿ. ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ. ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ ಏಷ್ಯಾನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್.